येवला शहर व परिसरातील 7 हॉटेल चालकांना प्रांताधिकारी सोपान कासार यांनी चांगलाच दणका दिला असून कोरोना नियमावली न पाळल्यामुळे या हॉटेल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 18 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी सोपान कासार व त्यांच्या टीमनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आपत्ती व्यवस्थापन शाखा माननीय जिल्हाधिकारी सूरज मांढरेसाहेब यांच्या आदेशान्वये पारित केलेल्या कोरोना संसर्ग दरम्यान नवीन नियमावलीनुसार खाद्यगृह परमिट रूम यांना सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोरोनाचे नियम पाळून 50% टेबल या क्षमतेने परवानगी दिली असताना रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सुविधा पुरवण्याची मुभा आहे। मात्र येवला शहर परिसरातील काही हॉटेल व्यावसायिक आपल्या आस्थापना हॉटेल्स रात्री 10 नंतर देखील सर्रासपणे सुरू ठेवत असल्याची माहिती प्रांताधिकारी सोपान कासार यांना मिळाली होती। यानुसार 7 हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये येवला परिसरातील न्यू हॉटेल पंजाब यांना 10,000 रुपये, हॉटेल बाबा रामदेव यांना 5,000, हॉटेल मानस यांना 10,000, हॉटेल चौधरी पॅलेस 5,000, हॉटेल अपेक्स 8,000, ममता स्वीट मार्ट 1,000, हॉटेल साईराज 10,000 यांच्याकडून असा 49,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। या कारवाईसाठी स्वतः प्रांताधिकारी सोपान कासार येवला शहर तलाठी आठवले तात्या शहर पोलीस कर्मचारी आदींनी सहभाग घेतला होता। या प्रसंगी जे व्यावसायिक व नागरिक कोरोना संसर्ग दरम्यान वेळोवेळी शासनाने दिलेली नियमावली पाळणार नाहीत अशा व्यावसायिक व नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सोपान कासार यांनी यावेळी दिली आहे। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे।